नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। राज्य सरकारने सादर केलेला बाठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे। त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली होती, त्यानंतर ठाकरे सरकारने हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी कायदेशीर लढा दिला होता, मात्र यामध्ये त्यांना यश आले नव्हते। शिंदे फडणवीस सरकार येताच अवघ्या काही दिवसांमध्येच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दाखवला आहे। काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने काही स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता। या निवडणुका ऑगस्ट महिन्यात होणार होत्या, परंतु राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांना स्थगिती दिली होती। सर्वोच्च न्यायालयाने येत्या 2 आठवड्यामध्ये निवडणुकीचा नवा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे सासवड व जेजुरी नगरपालिकांच्या निवडणुका नगराध्यक्षपद थेट जनतेतून जाहीर होण्याची शक्यता आहे। ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सासवड व जेजुरीत स्वागत करण्यात आले, तसेच आमदार संजयजी जगताप यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे। आमदार राहुल कुल आणि आमदार जयकुमार गोरे यांना मंत्रिपदासाठी 100 कोटींची मागणी करणाऱ्या चौघांना अटक। गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेला मुंबईतील एक डाव भाजपाच्या आमदारांनी उधळून लावला आहे। आमदार राहुल कुल यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना माहिती दिली होती, त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चौघांना अटक केली आहे। मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने ओबेरॉय हॉटेलमध्ये सापळा रचून रियाज शेख याच्यासह ठाण्याच्या योगेश कुलकर्णी व सागर संगवई आणि नागपाडा येथील जाफर उस्मानी या चौघांची पोलिसांनी धरपकड केली आहे। 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सागर दिलीप पोमन वय 33 वर्ष या पोलीस अधिकाऱ्यास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे। पुणे एसीबीने ही कारवाई मंगळवारी रात्री 10:40च्या सुमारास कोरेगाव पार्क येथील मोक्का हॉटेलमध्ये केली। तक्रारदार यांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती। तक्रारदारांचे 20 लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी पोमण यांनी 50,000 रुपयांची लाच मागितली। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडचा मुक्काम आटोपून आळंदीकडे रवाना। संत सोपानदेव मंदिरात दर्शनासाठी काल रात्री व आज सकाळी प्रचंड गर्दी केली होती। भक्तिमय वातावरणात पालखीला निरोप देण्यात आला। एकनाथ शिंदे गटातील आमदार अपात्रतेची पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होणार। शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी 1 आठवड्याची मुदत मागितली, त्यावर न्यायालयाने सर्व पक्षकारांनी लेखी युक्तिवाद सादर करावा असे सांगितले। आपापसात चर्चा करा आणि सुनावणीच्या मुद्द्यांचे एकच संकलन सादर करा, असेही मुख्य न्यायमूर्ती एन व्ही रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि हिमा कोहरी यांच्या खंडपीठाने सांगितले। महाराष्ट्राचे राजकीय प्रकरण गुंतागुंतीचे होत चालले आहे। सर्वोच्च न्यायालय आता या प्रकरणाच्या सुनावणीसाठी मोठे खंडपीठ स्थापन करू शकते। सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश एन व्ही रमण यांनी हे संकेत दिले आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पुतळा जाळून अश्लील भाषेत शिवीगाळ केली, लांडेवाडी येथील घरी जाऊन हातपाय तोडण्याची धमकी दिली। या प्रकरणी 17 जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिक्रापूर तालुका शिरूर येथे जुन्या वादातून सिद्धेश संजय शेलार या युवकाचा कोयत्याच्या सहाय्याने डोक्यावर हातावर गंभीर वार करून खून केला। विकी खराडे व सिद्धेश शेलार या दोघांमध्ये काही दिवसापूर्वी वाद झाला होता। 2 साथीदारांच्या मदतीने सिद्धेश शेलार सोमवारी रात्री घरी जात असताना त्यांचा खून करण्यात आला। हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत।
शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भविष्य सांगण्याच्या बहाण्यावरून व जादू टोण्याच्या नावाखाली जेजुरीतील विद्या राजाराम पिसाळ वय 43 वर्ष राहणार विद्यानगर जेजुरी पालखी मैदान यांची 1,58,000 रुपये रोख रक्कम व 5.5 तोळे सोन्याची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी अभिषेक कुलकर्णी पूर्ण नाव पत्ता माहीत नाही व सदाशिव गोपाळ फोंडे राहणार इंदापूर याच्याविरुद्ध जेजुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जेजुरी पोलीस अधिक तपास करीत आहेत। सासवडी येथील संगमेश्वर मंदिरासमोरील नदीपात्रात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला। 3 दिवसापूर्वी एक अज्ञात व्यक्ती कपडे धुत असताना पाण्यात बुडाल्याची तक्रार सासवड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती। आपत्ती व्यवस्थापन पथकाने व स्थानिक नागरिकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना अपयश आले। आज मात्र मृतदेह तरंगताना आढळल्याची तक्रार स्थानिक शेतकऱ्यांनी केल्यानंतर सासवड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे। मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही। नसरापूर तालुका भोर येथे सोन्या चांदीचे दुकान सुरू करून नागरिकांची 50 ते 70 लाख रुपयांची फसवणूक करून फरारी झालेल्या सोनाराला त्याच्या मुलासह राजगड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे। बाबूसिंग केशवसिंग चव्हाण व त्याचा मुलगा शैलेश बाबूसिंग चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत। त्यांना जसवंतपूर जिल्हा जालोर राजस्थान येथून ताब्यात घेतले आहे। त्यांच्या विरोधात राजगड पोलीस स्टेशनला 16 तक्रारी दाखल झाल्या आहेत। जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक सभा 28 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा अधिकारी कार्यालयातील 5व्या मजल्यावरील सभागृहात होणार आहे। नागरिकांनी त्यांचे अर्ज बैठकीच्या दिवशी दाखल करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे। महावितरण कंपनीचे उरुळी कांचन उपविभागा अंतर्गत थेऊर शाखा येथे कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता सुरेश दगडूजी माने यांना कामात कुचराई केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे। चाकण येथे टोमॅटोला कवडी मोल बाजारभाव। चाकण येथील महात्मा फुले बाजारावरात बुधवारी टोमॅटोची सुमारे 50 टनावर आवक झाली। सातारा जिल्ह्यातून ही आवक झाली आहे। त्या मानाने स्थानिक टोमॅटोची आवक अल्प आहे, त्यामुळे घाऊक बाजारात प्रति किलोला प्रत्येकी 10 रुपये असा कवडी मोल भाव मिळाल्याने शेतकरी व व्यापारी चिंतेत आहेत। कमी भावामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही। वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना वैद्यकीय व्यावसायिक असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करणाऱ्या नारायणगाव येथील बोगस डॉक्टर अनुप कुमार हरिदीप मुजुमदार राहणार काजल तालुका बरासत जिल्हा 24 परगना राज्य कोलकाता याच्यावर आरोग्य विभाग व पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करून गुन्हा दाखल केल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली। पदवी नसताना वैद्यकीय सेवा करत असलेल्या बोगस डॉक्टरांचा अनेक भागात सुळसुळाट झाला आहे। 40 गाव तालुक्यात अशा 4 बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे। पर्यटन स्थळे खुली केल्यामुळे लोणावळ्यातील भुशी डॅमवर प्रचंड गर्दी। पर्यटनासाठीचे सर्व निर्बंध जिल्हा प्रशासनाने उठवले आहेत। गराडे धरण व सिद्धेश्वर जलाशय भरल्यामुळे सासवड शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सासवड नगरपालिकेचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख रामानंद कळसकर यांनी दिली आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सासवड व जेजुरी नगरपालिकेसाठी पुन्हा आरक्षण सोडत काढण्यात येणार असून निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्यामुळे कार्यकर्ते पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागले। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।